नमस्कार मैत्रिणीनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे लॉकसाठी आहे हे लॉक ज्यावेळेस आपण उघडण्याचा प्रयत्न करतो किंवा लावण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस हे अडकलं जातं त्याची चावी अडकली जाते ती पटकन ओपन होत नाही अशा वेळेस हे लॉक खराब झालेलं असेल तर इथे आपल्याला ते पटकन उघडण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे येथे तुम्ही बघू शकता इथे मी चावी लावलेली आहे तरीसुद्धा हे, तरी हे लॉक पटकन उघडत नाही तसेच लॉकची चावीसुद्धा पटकन निघत नाही हे लॉक येथे तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं गंजलेलं आहे त्यामुळे ते खराब झालेलं आहे ते पटकन उघडत नाही अशा वेळेस हे लॉक चालण्यासाठी कुठली आपण ट्रिक करणार आहोत ते बघायचं आहे अशा प्रकारचं हे लॉक आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी वॅसलिन घेतलेलं आहे आता याच्यातलं थोडंसं वॅसलीन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते या चावीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चावीची जी पुढची बाजू आहे त्या बाजूला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आता आपण लॉकला सुद्धा हे लावायचं आहे लॉकच्या होल मध्ये या पद्धतीने हे वॅसलीन लावून घ्यायचं आहे लॉकला ज्या ठिकाणी होल आहे त्या ठिकाणी आपल्याला हे वॅसलीन या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता वरच्याही बाजूला आपल्याला हे वॅसलीन लावून घ्यायचं आहे वॅसलिन लावल्यामुळे या लॉकला खूप छान असं ग्रीस होतं त्यामुळे चावी पटकन फिरली जाते आणि लॉकही पटकन बसलं जातं आता अशा प्रकारे हे वॅसलीन लावून झाल्यानंतर चावी लावायची आहे आणि ही चावी आपल्याला तीन ते चार वेळा फिरवायची आहे जेणेकरून वॅसलिन आतपर्यंत जाईल आणि ते व्यवस्थित लागलं जाईल आता आपण या लॉकला चावी लावूया चावी लावून आपण हे लॉक पुन्हा एकदा उघडायचं आहे आणि लावायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला तीन चार वेळा करायचं आहे या पद्धतीने करून झाल्यानंतर इथे आता बघू शकता चावी किती पटकन लागली जात आहे पटकन लॉक लागलं जात आहे आणि उघडलंही जात आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा तुमच्याकडे जर वॅसलीन नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही तेलही या लॉकमध्ये घालू शकता ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा आता आपली पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे हिमालयाच्या या फेस क्रीमसाठी आहे याच्यातली क्रीम संपलेली आहे अगदी थोडीशीच क्रीम राहिलेली आहे याच्यातली या ही क्रीम आपण काढण्याचा प्रयत्न केला तर ती निघत नाही अशा वेळेस या ट्यूबमधील सर्व क्रीम बाहेर काढण्यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून सर्व क्रीम बाहेर येईल त्यासाठी येथे आपण खूप सुंदर अशी एक ट्रिक करणार आहोत येथे आता ही ट्यूब आपण खाली ठेवून आपल्याला इथे कांगवा घ्यायचा आहे आता हा कांगवा घेऊन आपण कांगव्याची जी मागची बाजू आहे ती आपल्याला या पद्धतीने या ट्यूबवरती घासून घ्यायची आहे अशा प्रकारे हा कांगवा आपल्याला जोरात दाबून तो वरच्या बाजूला सरकवून घ्यायचा आहे आता या पद्धतीने ते तुम्ही बघू शकता सर्व क्रीम वरच्या बाजूला सरकलेली आहे आता ही ट्यूब आपण खालच्या बाजूने या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता ही फोल्ड करून झाल्यानंतर ही पॅक करण्यासाठी येथे आपण आता क्लिपचा वापर करणार आहे येथे तुमच्याकडे ज्या प्रकारची क्लिप असेल त्या प्रकारची क्लिप तुम्ही इथे लावू शकता अशा प्रकारे आपल्याला ही क्लिप बसवून घ्यायची आहे आता ही क्लिप बसवून झाल्यानंतर आता या ट्यूबमधील तुम्हाला मी क्रीम काढून दाखवते क्रीम किती सहज निघत आहे ते बघा अशाच प्रकारे ही ट्रीक तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग क्रीम्स बाहेर काढण्यासाठी तसेच टूथपेस्ट बाहेर काढण्यासाठीही वापरू शकता खूप छान ट्रीक आहे ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा आता आपली तिसरी टीप आहे ती म्हणजे हिरव्या मिरच्यांसाठी आहे या हिरव्या मिरच्या आपण कशा प्रकारे स्टोअर करायच्या आहेत ते बघणार आहोत या मिरच्या स्टोअर करण्यासाठी कुठली ट्रीक करायची आहे ते बघणार आहोत येथे या मिरच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खराब झालेल्या असतात त्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत या मिरच्या मी अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या मिरचीचे आपण देठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिरचीचे देठ काढल्यामुळे मिरची जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यामुळे नेहमी मिरची अशा प्रकारे बाजारातून आणल्यानंतर त्याची देठ काढून नंतरच ती स्टोअर करावी खूप जास्तीत जास्त दिवस ती टिकते सर्व मिरच्यांची आपण डेटी ते काढून घेत आहोत आणि खराब मिरच्या ही बाजूला काढायच्या आहेत सर्व मिरच्यांची ध्येटे ते काढून झालेली आहेत अशा प्रकारे मिरच्या तुम्ही नक्की स्टोअर करा आता या मिरच्या आपण कशामध्ये स्टोअर करायच्या आहे ते बघूया आता या मिरच्या स्टोअर करण्यासाठी येथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे काचेच्या भरणीमध्ये आपण या मिरच्या स्टोअर करायच्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक टिश्यू पेपर घालायचा आहे त्यासाठी येथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे टिश्यू पेपर घातल्यामुळे मिरचीला जो काही ओलसरपणा येणार आहे तो निघून जाणार आहे त्यामुळे नेहमी अशा प्रकारे मिरच्या स्टोअर करत असताना त्याच्या खाली अशा प्रकारे पेपर घालावा सर्व मिरच्या आपण आता भरणीमध्ये भरून घेऊया अशा प्रकारे येथे मी सर्व मिरच्या भरणीमध्ये भरून घेतलेले आहेत अगदी पटापट इथे सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता या भरणीला आपण वरून झाकण लावून घेऊया अशा प्रकारे मिरचीचे देठ काढून ती काचेच्या भरणीत भरून आपण ती फ्रीजमध्ये स्टोअर करावी त्यामुळे ती अगदी पंधरा ते वीस दिवस जशीच्या तशी टिकते त्यामुळे ही ट्रिक तुम्ही मिरची स्टोअर करण्यासाठी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जॅस्मिन बॉटलचा कशा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे ही माझ्याकडील तेल संपलेली बॉटल आहे याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते बघायचं आहे आता याचा आपण स्टिकर काढून घेऊया दोन्ही बाजूचा स्टिकर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून झाला की आता ही बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून आणि घासून घ्यायची आहे आता येथे मी ही बॉटल बाहेरून घासून घेतलेली आहे आणि आतूनसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे जो काही तेलकटपणा होता तो मी काढून घेतलेला आहे आता या बॉटलचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता या बॉटलचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने चाकूने अगोदर आपल्याला तो कट करायचा आहे आणि नंतर आपण येथे कैचीचा वापर करून हा भाग कट करून घेणार आहे या पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे बॉटल येथे मी कट करून घेतलेली आहे बॉटल कट करून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया इथे मी एक्रेली कलर घेतलेला आहे ब्लॅक कलर घेतलेला आहे आता या कलरने आपल्याला या बॉटलला कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी बॉटलच्या खालच्या भागाला हा कलर करून घेत आहे अशा पद्धतीने इथे आपण बॉटलला कलर करून घेतलेला आहे सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता येथे सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाईनर घेतलेला आहे आता याच्या सह्याने आपण याच्यावरती डिझाईन तयार करून घ्यायची आहे याच्यावरती मला जशी डिझाईन आवडते तशी मी डिझाईन करून घेणार आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही याच्यावरती करू शकता अशा प्रकारची सिंपल अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे आता दुसऱ्या कलरने आपण याच्यामध्ये डॉट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे आपण याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे किती सुंदर अशी डिझाईन याच्यावरती दिसत आहे ते बघा अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर या बॉटलचा आप आता आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे तेही बघणार आहोत किती सुंदर दिसत आहे डिझाईन बघा आता याचा उपयोग आपण छोटंसं वॉल हँगिंग म्हणून करणार आहोत याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवणार आहोत अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर्स आपण याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता हे ठेवल्यानंतर ही बॉटल किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारच्या छोट्याश्या बॉटल तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा आता या बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला आपण डबल साइडर टेप लावून घेऊया आता ही बॉटल आपल्याला भिंतीवरती चिकटवायची आहे तुम्हाला ज्या ठिकाणी चिकटवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ही चिकटवू शकता अशा पद्धतीने इथे आपण ही बॉटल टाकून न देता त्याचा अशा प्रकारे सुंदर वापर केलेला आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या या छोट्या छोट्या वस्तू असतील तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा आता आपण या क्लेचा वापर बघणार आहोत येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे क्ले आपण ज्यावेळेस मुलांना खेळायला देतो त्यावेळेस ते मिक्स करून टाकतात त्याचा उपयोग आपण कशाप्रकारे करायचा आहे ते बघूया आता हा क्ले आपल्याला एकदम व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे येथे मी या पद्धतीने हाताच्या सह्याने फरशीवरती ठेवून तो व्यवस्थित असा गोळा करून घेत आहे तुम्हाला जो शेप आवडत आहे तो येथे तुम्ही शेप करू शकता येथे मी अशा प्रकारचा एक शेप तयार करून घेतलेला आहे आता याचा कशासाठी वापर करायचा आहे ते बघूया येथे मी आता काही अगरबत्त्या घेतलेल्या आहेत या अगरबत्त्या लावण्यासाठी आपण याचा उपयोग अशा प्रकारे करू शकतो अगरबत्तीचं स्टँड म्हणून आपण याचा उपयोग अशा प्रकारे करू शकतो खूप छान दिसतं आणि तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर अशा प्रकारे क्लेचा वापर नक्की करू शकता येथे तुम्ही हा क्ले वेगवेगळ्या वेग वेग सेपचा बनवून त्याचा अशा प्रकारे अगरबत्तीचा स्टँड म्हणून वापर करू शकता